अशी सुरू आहे, जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. हा कालावधी नेमका किती असेल, किती वेळ, ही सगळी प्रक्रिया चालेल याबद्दलची माहिती अजून मिळालेली नाही. मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. अनिल देशमुख आता ईडी कार्यालयामध्ये हजर झाले. ठीक आहे, आतापर्यंत का हजर झाले नाही हा प्रश्न, आता का झाले प्रश्न, आणि ईडीचा मी काय अधिकारी नाही, आता ईडी काय करायचं त्यांचं ठरवेल. आखिरकार अनिल देशमुख को ईडी के दफ्तर आना पड़ा. आए स्वयं की गाड़ी में बैठकर अब वापस तो ईडी की पुलिस कस्टडी में ही रवानगी होगी. 100 करोड़ का हिसाब देने के लिए 100 दिन तो ईडी कस्टडी में रहना ही पड़ेगा, जेल में जाना ही पड़ेगा. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आज राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या कार्यालयामध्ये ही भेट झाली. समीर वानखेडे यांच्या जातीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे वानखेडेंनी आता आपली बाजू मांडलेली आहे. मुझे सिर्फ एक बात कहनी है जी. कि जो कोई भी ऑनरेबल हमारे जो कमीशन है, एससी कमीशन है, जो कोई भी डॉक्यूमेंट्स उन्होंने मांगा है, जो कोई भी तथ्य मांगा है, तो उनके सामने प्रस्तुत किया गया है अभी. और जो मेरी शिकायत है, जो मेरी कंप्लेंट है, उसकी वेरिफिकेशन भी होगी और जल्द आपको ऑनरेबल चेयरपर्सन सर उसका जवाब. सर यानंतरची बातमी आहे नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपांची. नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी गंभीर आरोप केले. भाजप आणि फडणवीसांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. तर अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याला ड्रग्ज तस्कर जयदीप राणा यानं फंडिंग केल्याचंही मलिक म्हणाले. इतकंच नाही तर नीरज गुंडे हे फडणवीस सरकारमधले वसुली करणारे दुसरे सचिन वाझे असल्याचा आरोपसुद्धा मलिक यांनी केला. मलिक यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असा इशारा फडणवीस यांनी दिलेला आहे. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचे पुरावे आपण पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जयदीप राणा जेल में बंद है, जो दिल्ली का केस है 8/40/DZU 2020 का. मेरी जानकारी है कि एक सुनवाई में उसे कोर्ट में हाजिर नहीं किया गया, जिसमें दिल्ली के एनसीबी के जोनल यूनिट ने कहा कि वो जेल में है और जानकारी ऐसी है कि वे साबरमती जेल में हैं. ड्रग ट्रैफिकिंग के केस में गिरफ्तारी हुई है, लेकिन उनके रिश्ते महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से भी हैं. आपको बता दें, नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे. आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन. याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्स संदर्भातही बोलू नये. त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा, आता त्यांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल. जो नशे का कारोबारी है, ड्रग पेडलर है, एक टी सीरीज ने जो गाना रिलीज किया था जिसमें अमृता फडणवीस जी ने गाना गाया था, अभिनय किया था, देवेंद्र जी ने भी अभिनय किया था, उस समय के
जो महाराष्ट्र के फिनांस मिनिस्टर थे मुंगंटीवार साहब ने भी उसमें अभिनय करने का काम किया था। ये कहते हैं ना कि हमसे कब मिले हम नहीं जानते, फिर बचाव करेंगे, कि मुझे मालूम नहीं था ये कौन आदमी फाइनेंशियल हेड बन गया। लेकिन देवेंद्र जी के जयदीप राणा के रिश्ते बहुत घनिष्ठ थे। दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत। ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे, कालच रिवर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता, 4 वर्षापूर्वीचा फोटो आहे, तो आज सापडलेला आहे। या संदर्भात अतिशय स्पष्टपणे रिव्हर मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे, तो हायर्ड माणूस आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला, हे रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते, त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही। देवेंद्र फडणवीस का एक वजह इसी शहर में रहता है, नीरज गुंडे, जिसको पूरी तरह से पिछली सरकार में मुख्यमंत्री निवास में एक्सेस था, मुख्यमंत्री कार्यालय में एक्सेस था, सारे अधिकारियों के चैम्बर में एक्सेस था, सारे पुलिस के ट्रांसफर वो तय करता था, ब्यूरोक्रेसी के ट्रांसफर वो तय करता था, और पूरी तरह से उगाही उसी के जरिए महाराष्ट्र में की जाती थी। और देवेंद्र जी जब भी नई मुंबई की तरफ पुणे की तरफ प्रस्थान करते थे तो शाम में उनके घर में हाजिरी लगती थी और लगातार नीरज गुंडे के घर पर वो बैठते थे और वहीं से सारा देवेंद्र जी का माया जाल चलता था। नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच, 100% आहेत, काही डिनाईज करण्याचं कारण नाही आहे, पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं। मी जेवढे वेळा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री मागच्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत, किंवा मी जेवढे वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत, आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबंध हे माननीय मुख्यमंत्र्यांशी आहेत। पण नवाब मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा ना, काय अडचण आहे, काहीच अडचण नाही आहे। वाझे पाण्याची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही आहे, आम्हाला गरजही पडत नाही। जो पिछले 14 साल में इस शहर में लगातार अलग अलग विभाग में काम करता है, उसके भी तबादला करने के पीछे महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हैं, और उसे लाया इसीलिए गया कि आप पब्लिसिटी करके नाजायज लोगों को फंसाया जाए, और ड्रग का खेल इस मुंबई और गोवा में चलता रहे, इसलिए समीर वानखेड़े को लाया गया। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मांडवलीची गरज पडत नाही। मांडवली करणारे लोक हे नवाब मलिकांसारखे असतात, आम्हाला मांडवली नाही करावं लागत, आम्हाला चर्चा करतो आम्ही। एका दिवसात यशाच्या शिखराला गवसणी घालता येत नाही, आणि प्रामाणिकपणा चिकाटी असेल तर एक दिवस यश नक्की मिळत असतं। देशात दूध क्रांती आणणाऱ्या अमूलचा प्रवास गुजरातमधल्या फक्त 2 गावांमधनं सुरू झाला। आज हाच अमूल ब्रँड 75 वर्षांचा झालेला आहे, आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच अमूलसुद्धा अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव साजरा करताय। अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास नेमका कसा लिहिला गेला जाणून घेऊया या रिपोर्टमधून। अमूल दूध देश की रगों में अमृत बनकर तेजी से दौड़ने लगा। तो 1973 में अमूल आंदोलन के तीसरे चरण की शुरुआत की गई। आंदोलन को घर घर पहुंचाने के इरादे से सबसे पहले गुजरात में स्टेट कोऑपरेटिव की स्थापना की गई,
9 जुलाई 1973 को द गुजरात कोऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन को रजिस्टर कराया गया। इससे दूध क्रांति की रफ्तार में नई तेजी और जोश आ गया। इस तरह कुशल मैनेजमेंट, सदस्यों और कर्मचारियों की मेहनत परवान चढ़ने लगी।